नमस्कार, स्वागत आहे आपलं टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीमध्ये। राज्यात सध्या चिंचवड आणि कसबा विधानसभा पोटनिवडणुकीची चर्चा जोरात सुरू आहे। या निवडणुकांसाठी 26 फेब्रुवारीला मतदान पार पडते। याच निवडणुकांसाठी सर्वच पक्षांच्या वतीनं स्टार प्रचारकांची घोषणा करण्यात आली होती। विविध पक्षांनी आपापल्या पक्षाच्या प्रमुख नेत्यांना स्टार प्रचारक म्हणून नेमलं होतं। राष्ट्रवादी काँग्रेसनंही राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार, सुप्रिया सुळे, दिलीप वळसे पाटील, खासदार सुनील तटकरे, एकनाथ खडसे, जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे, छगन भुजबळ, अमोल मिटकरी, विद्या चव्हाण आणि डॉक्टर अमोल कोल्हे यांना स्टार प्रचारक म्हणून नेमलं होतं। या सर्व नेत्यांपैकी बहुतांश नेतेमंडळी कसबा आणि चिंचवडमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ आली होती। काही प्रचारक मात्र आले नाहीत। मात्र या सगळ्यांमध्ये अमोल कोल्हे यांची अनुपस्थिती चर्चेत आहे आणि त्यामुळे पुन्हा एकदा अमोल कोल्हे राष्ट्रवादीत नाराज असल्याची चर्चा सुरू आहे। यापूर्वी देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या शिर्डीत पार पडलेल्या एका शिबिरामध्ये अमोल कोल्हे अनुपस्थित होते। दरम्यान मधल्या काळात त्यांनी दिल्लीत घेतलेल्या काही नेत्यांच्या भेटीगाठी आणि आता स्टार प्रचारक असूनही कसबा आणि चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारात त्यांची असलेली अनुपस्थिती, या सगळ्या गोष्टी अमोल कोल्हे यांच्या बाबत लक्षवेधी आहेत। कसबा विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर आहेत, तर चिंचवड विधानसभेत महाविकास आघाडीचे उमेदवार म्हणून नाना काटे निवडणूक लढवत आहेत। चिंचवडमध्ये नाना काटे निवडणूक लढवत असले तरी अजित पवारांनीच या निवडणुकीत नेतृत्व केल्याचं दिसलं। विशेषतः चिंचवडच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेससह काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्यांनी देखील प्रचारात रॅली असेल, रोड शो, सभा यामध्ये सहभाग घेतला। मात्र कसबा आणि चिंचवड या दोन्ही पोटनिवडणुकीच्या निमित्तानं प्रचाराचा चांगलाच धुरळा पाहायला मिळाला आणि यामध्ये अमोल कोल्हे कुठेही दिसले नाहीत। त्यांच्या सोशल मीडियावरही या संदर्भातली कुठलीही पोस्टही दिसली नाही। त्यामुळे अमोल कोल्हे खरंच राष्ट्रवादीत नाराज आहेत का? अमोल कोल्हे प्रचाराला न येण्याचं कारण तरी नक्की काय आहे? अशा अनेक गोष्टी राजकीय वर्तुळात आता चर्चिल्या जात आहेत। तेव्हा तुम्हाला काय वाटतं? अमोल कोल्हे का प्रचारात आले नसतील? अमोल कोल्हे खरंच राष्ट्रवादीत नाराज असतील का? तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि राजकीय क्षेत्रासह सर्वच क्षेत्रातील नवनवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठीला यूट्यूबसह सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका।